नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मुत्ते पवार सर या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. चाचणी क्रमांक 2 सेतू अभ्यासक्रम इयत्ता 7 विषय इतिहास व नागरिकशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला चाचणी व्यवस्थित पाहून घ्या आणि व्यवस्थित त्याची उत्तरे सोडवा. उत्तरे लिहिणं झाल्यानंतर आपल्याला जर काही कन्फ्युजिंग वाटलं तर त्यासाठी सोबत आन्सर की देता. एक एक पण प्रश्न पहिला, खालील तक्ता पूर्ण करा. गुण आहेत 4, असे 2 तक्ते. पहिलं मुद्दे, गुप्त राजघराणे आणि वर्धन राजघराणे यांचे संस्थापक, राज्य विस्तार आणि कार्य. दुसरं, इतिहासाची साधने, भौतिक लिखित साधने आणि मौखिक साधने. 3, प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण आहेत 5. 1, सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे सांगा. 2, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय. 3, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती ते स्पष्ट करा. पॉज करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन छान लिहून घ्या. 4, भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात. 5, महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा. चल आपल्याला उत्तर. हा तक्ता देतोय, याच तक्त्यामध्ये याच पद्धतीने लिहायचं, पण छोटी अक्षरे येतील आपल्याला ओळख येणार नाही, थोडे अक्षर मोठे. गुप्त घराणे, संस्थापक श्रीगुप्त. राज्य विस्तार, आसामपासून पंजाबपर्यंत तसेच तामिळनाडूमधील कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश यांनी जिंकला होता. तसेच माळवा, गुजरात आणि सौराष्ट्रही जिंकून घेतले. कार्य, गुप्त राजांनी मोठा साम्राज्य विस्तार केला. वायव्येकडील राजे व श्रीलंकेतील राजे यांनी मैत्रीचे करार केले. या राजांच्या काळात प्रगत धातू तंत्रज्ञान अस्तित्वात आले. हे मेहरौली येथील लोहस्तंभांवरून दिसते. या राजांची राज्यव्यवस्था उत्तम होती. दुसरं घराणं आहे वर्धन घराणं. संस्थापक आहेत प्रभाकर वर्धन. राज्य विस्तार, दिल्लीजवळ थानेसर येथे स्थापना. साम्राज्याचा विस्तार नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरात पर्यंत झाला. कार्य, वर्धन राजांनी मोठ्या प्रमाणात साम्राज्य विस्तार केला. हर्षवर्धनाने आपला राजदूत चिनी राजाच्या दरबारात पाठवला होता. या काळात व्यापारात भरभराट झाली होती. या राजांनी इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला. प्रजेच्या हितासाठी राज्याचे उत्पन्न वापरले जाईल. पॉज करून आपण लिहून घेऊ शकतो. आता साधने बघू. भौतिक साधने, मातीची भांडी, किल्ले, स्तूप आपण आपल्या मनाने बदलू पण शकतो. लेखितमध्ये ताम्रपट, पुराण ग्रंथ, प्रवास वर्णन. मौखिकमध्ये ओव्या, लोकगीते, लोक उत्तर. सम्राट अशोकाने लोकोपयोगी कोणती कामे केली. सम्राट अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला होता. जसं पहा, माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या. विहिरी खोदल्या. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय. राज्य संस्थेने कोणताही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही. म्हणजेच प्रत्येकाला आपल्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य असणे म्हणजेच धर्मनिरपेक्ष. 3, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती. 1, ग्रामपंचायतीला घरपट्टी, पाणीपट्टी, यात्रा कर, आठवडे बाजारावरील कर
इत्यादी विविध करांची आकारणी करून उत्पन्न मिळते. 2. विकास कामांसाठी ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद आणि राज्य शासन यांच्याकडूनही अनुदान मिळते. 4. प्रश्न, भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात? 1. अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान, बांगलादेश व भारत हे देश मिळून तयार होणाऱ्या भूभागाला दक्षिण आशिया असे म्हणतात. 2. दक्षिण आशियातील भारताचा विस्तार आणि त्याचे महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात. 5. महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा. 1. स्थायी समिती, 2. शिक्षण समिती, 3. आरोग्य समिती, 4. परिवहन समिती. विद्यार्थी मित्रांनो, चाचणी व्यवस्थित पाहून घ्या. टीमची मेहनत जर आवडली असेल आपल्याला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा आणि आपला हा शुभ आशीर्वाद टीमच्या पाठीशी सदैव असू द्या. चला, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद. भेटूया उद्याच्या भागात.